नाईस नाईस आय लाईक इट. आता गुगलवर बघितलंस ना, विसरली. येलो ग्रीन मुंबईकर आहे मी. चला ग बस, पूर्ण नवरात्रीच्या 9 दिवस गरबा खेळलेली असते तिथे. म्हणजे तिची पंचिंग बॅगच आहे मी तिच्यासाठी, कारण आय मेक शुअर की 9 चे 9 दिवस मी गरबा खेळायला जाते. मी बीन गुजराती यार, मला तर गरबा खेळायला आवडतोच यार. ते कसं शक्य विचार, कानानु प्रीत छे तू, राधानी प्रीत छे तू, आँख मडीने जोया जाय. हाय नमस्कार, मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहते अल्ट्रा मराठी. बस मुलगी पसंत आहे मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आहोत आणि दोन कम्माल मंडळी आता माझ्यासोबत आहेत. आणि मुळात म्हणजे देवेन जुईला थँक्यू आणि सॉरी म्हणणार आहे. ते सगळे आता पहिलं आपण जाणून घेऊया की तो नेमकं का थँक्यू आणि सॉरी म्हणणार आहे. जुई थँक्यू सॉरी, पण कशासाठी ते नाही माहिती मला. बिझनेस आज ऑन दिस. पण का रे, काय बोललो सर मी, तू सांग. थँक्यू, कारण मी खूप मदत करते त्याची, मी खूप काळजी घेते, मी खूप प्रेमाने वागते त्याच्याशी असं तिला वाटतं. पण सॉरी यासाठी, कारण मी प्रेमाने वागूनही तो माझ्याशी खूप म्हणजे खूप विकृत वागतो. हा तिचा गैरसमज. तो मला सतत छळतो, तो मला सतत ओरडतो की बंटी हे नाही करायचं, बंटी ते नको करू, बंटी हे करत असतो तो मला. म्हणून त्यासाठी सॉरी आणि थँक्यू. तर त्यांनी म्हटलंच पाहिजे, किती प्रेमाने वागते मी तुला. दिसतंय तुम्हाला आता एक 5 मिनिटांपूर्वी तुम्हाला मारत होती. ते प्रेमाने मारते मी, ते तुला कळलं पाहिजे. हो बरं, ताई नोकझोक अशी तुमची कायम सुरूच असते आणि ती बघायला पण आम्हाला खूप आवडते. बरं, आता छान नवरात्री उत्सवाचं वातावरण आहे आणि मालिकेचं मुळात कथानकच असं आहे की वाईटावर चांगल्याचा विजय, अशाप्रमाणे हे कथानक आहे. तर त्या रिलेटेड आपण एक छोटंसं क्विज खेळूया, ज्याचं नाव आहे आदिशक्ती क्विज. तर आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन माझा असा आहे की ज्या राक्षसावर मात करून देवीने विजय मिळवला, ती त्याच्यासाठी आपण ही नवरात्री साजरी करतो, त्या राक्षसाचं नाव काय? नाईस नाईस आय लाईक इट. नवरात्रीचे पहिले 3 रंग क्रमाने आणि त्या रंगांचं महत्व. आता गुगलवर बघितलंस ना, विसरली. येलो ग्रीन ग्रे आणि महत्व तर मला नाही माहीत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण जर तुला माहित असेल तर तुम्हाला सांगेल. नाही, येलो ग्रीन ग्रे. 3 सांगितलेले आहेत, येलो ग्रीन ग्रे. येस. बरं, मुंबई शहराचं ज्या देवीवरनं नाव पडलंय त्या देवीचं नाव? मुंबा देवी. मुंबा आई. मुंबा देवी. मग ते मुंबा देवी इज राईट. आपण ते मुंबा आईच म्हणा. मुंबईकर आहे मी. चला ग बस, मुंबा देवी इज राईट. बरं, संपूर्ण वर्षभरात 2 नवरात्री असतात आणि त्या नवरात्री कोणत्या आणि कोणत्या महिन्यात येतात? 2 नवरात्री असतात हे मला माहिती आहे, पण एक्झॅक्टली पहिली जी नवरात्री असते त्यात आपण असं घट नाही बसवत, ती फक्त असते त्यात उपास केला जातो आणि 9 दिवस आपण देवीची पूजा करतो पण घट नाही बसवत. आणि आत्ता जी नवरात्री येणार आहे त्यात आपण घट बसवतो आणि ती नवरात्री आता येईलच. पण एक्झॅक्टली कधी असते आधीची नवरात्री मला नाही माहित. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते, ती शुभंकरा नवरात्र आहे. आणि आता जी नवरात्र आहे ती अश्विन महिन्यातली आहे, ती अशुभनाशिनी नवरात्र आहे. प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलंच नाही तुला. पण ठीक आहे, मला माहिती आहे ना 2 नवरात्री असतात ज्यात एकात घट नाही बसत, एकात घट बसतात. तेच सांगतेस. हो, ते मी तुला सांगते, तर त्यांना कळलं तुला नाही कळलं. शळा. हो, ही नोकझोक कायम सुरूच असते आणि आपली जुई खूप हुशार आहे हे या निमित्ताने कळलं. बरं, गरबा किंवा दांडिया यावर आधारित 2 चित्रपटांची नाव सांग. गरबा किंवा दांडिया. व्हेरी ब्युटिफुल फॉर गरबा, म्हणजे इट इज नॉट रिलेटेड टू गरबा बट कल्चर. पण सांग लवकर. रामलीला. कारण त्यात गरबा इतका छान त्यांनी पोर्ट्रे केला आहे. अँड अगेन गंगूबाई काठियावाडीमध्ये पण आलियाचे खूप पॅचेस आहेत ज्यात ती गरब्यासाठी जे तिचा क्रेज असतो ते तिने तिच्या त्या स्टेजमध्ये पण तिने कॅरी फॉरवर्ड केलेला असतो की आता मी हेड करते तिथे. तर तिने ते पूर्ण नवरात्रीच्या 9 दिवस गरबा खेळलेली असते तिथे. सो हे 2 मूवीज आहेत जे मला खूप आवडतात फॉर गरबा. मस्ती सुरू असते सेटवर हे दिसून येत आहे आम्हाला. आणि जुई खूप हुशार आहे आणि त्याचा खूप छळ करते हे पण दिसून आलं. खूप छळ होतो माझा दिवसभरात. म्हणजे तिची पंचिंग बॅगच आहे मी तिच्यासाठी.
दिवसभर काही असेल, काही प्रॉब्लेम असेल किंवा काही राग आला असेल तर ती येते मला उभं करते आणि मला 25 म्हणजे कंटिन्यू बॉक्सेस सारखे 25 मारते. तिला मी या बर्थडेला आय थिंक पंचिंग बॅगच गिफ्ट करणार आहे ज्यावर माझं फेस असणार आहे. मला चालेल, मी खूप मारेन, मला मज्जा येणार आहे. बरं आता एक जाता जाता गरबा किंवा दांडियाची इझी स्टेप बघायला आवडेल आम्हाला तुम्हा दोघांकडे. मला ऍक्च्युली माझ्या पायाला लागलंय म्हणजे इथे आता जर खरंच गरब्याचं गाणं लावलं ना तर मी तेच करत बसेन. एवढी मी मोठी फॅन आहे गरब्याची, कारण आय मेक शुअर की 9 चे 9 दिवस मी गरबा खेळायला जाते आणि मला खूप आवडतं. म्हणजे सर इथे स्वतः ऐकताय की 9 चे 9 दिवस गरबा खेळायला जायचं, ते सुट्टी देणार नाही आपल्याला. हा म्हणजे 7 ते 7 ची शिफ्ट लावूया आपण आणि आपण रोज गरबा खेळायला जाऊया हे कैवल्य सर तुम्ही प्लीज ऐका. म्हणजे मला ना, मी बीन गुजराती यार, मला तर गरबा खेळायला आवडतोच यार, ते कसं शक्य आहे. पण मी हा मी करून दाखवू शकते, पण माझ्या पायाला लागले, माझ्या पायाला जेन्युइनली लागले, मी करून दाखवू शकते, अजूनही करून दाखवू शकते. तू प्ले कर गाणं, आपण गरबा रिलेटेड एक गाणं ते दोघांकडनं ऐकलं. लहू मऊ लग गया मी म्हणालो गायला गाणं माझं असंच गाऊ शकतो. हो तेच आहे ना, ते गरबा रिलेटेड हो एकदम, ते करतात ते वाला. हा नाही माहिती पंखिडा तू उडी जसे काहीतरी असंच आहे. थांब 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 कानानो प्रीत छे तू, राधानी प्रीत छे तू, आखमडीने जोया जाय. बस थँक्यू, एवढंच गाऊ शकते मी आणि तुम्ही एवढंच ऐकू शकता माझ्या आवाजात. खूप छान, खूप छान. ही जी नोकझोक आणि ही जे काय गंमत जम्मत सुरू होती ती आम्हाला बघायला खूप छान वाटलं आणि तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता नवरात्री उत्सवाचं वातावरण आहे, नवरात्रीसाठी पण खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि प्लीज आमच्यासाठी प्रार्थना करा की आमची 7 ची 7 ची शिफ्ट लावू देत आमच्या स्केड्युलरनी आणि आम्हाला रोज गरबा खेळायला जाऊ देत. ते इथून अशी मुंडी मुंडी असं करतायत त्यांना, आपण असं असं करायला लावूया. चेन्नई एक्सप्रेस मॅन असं करायला लावूया त्यांना. प्लीज त्यांना समजवा ना की आपण 7 ची 7 ची करूया. आणि थँक्यू अल्ट्रा मराठी बस आमच्याशी गप्पा मारण्यासाठी, तुमचा वेळ देण्यासाठी. थँक्यू सो मच.